नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये कापसाबरोबरच सोयाबीनच्याही पेरणीची तयारी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सुरू होईल. सोयाबीन पिकाच्या बाबतीत बहुसंख्य शेतकरी हे सोयाबीनचं स्वतःचं आपलं घरचं बियाणं वापरतात. विकत घेण्यापेक्षा घरच्या बियाण्याला पसंती बऱ्याचशा लोकांनी वाढवली आहे. तर घरचं बियाणं वापरताना चांगली उगवण क्षमता मिळण्यासाठी आपण जर काही खबरदारी घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगला फायदा मिळू शकतो. मुळातच सोयाबीनच्या बियाण्याची नैसर्गिक उगवण क्षमता ही खूप कमी असते आणि त्यातल्या त्यात आपण जे काही साठवणूक करून ठेवलेलं सोयाबीन असेल ते जितक्या वेळा त्याची म्हणजे हँडलिंग त्याचं होईल, जितक्या वेळा त्याला उचललं जाईल ठेवलं जाईल तेवढं त्याचं उगवण क्षमता कमी कमी होत जाते. दुसरी गोष्ट, सोयाबीन पेरल्यानंतर जमिनीमध्ये जर ओल कमी जास्त असेल, पावसाचे जर गॅप पडले असतील किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर मुळात जमिनीमध्ये असेल तर त्या उगवण क्षमता कमी होण्यामध्ये आणखी अडचण वाढत जाते. या दृष्टीने आपल्याला काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह म्हणून बुरशीनाशकाची जर आपण बियाणे प्रक्रिया केली तर अधिक उत्तम, पण त्याचबरोबर चांगली उगवण क्षमता होण्यासाठी जर पाटील बायोटेकचं ह्युमॉल जेली पोटॅशियम ह्युमेटयुक्त याची जर बीज प्रक्रिया आपण केली तर तुम्हाला जास्तीत जास्त उगवण क्षमता मिळू शकेल याची शाश्वती पाटील बायोटेकच्या वतीने मी तुम्हाला देतो. तर साधारणतः एका एकरसाठी अर्धा किलो ह्युमॉल जेली पॅकेट, एका एकरच्या बियाण्यासाठी अर्धा किलो ह्युमॉल जेलीचं पॅकेट पुरेसं होईल. जेली फॉर्ममध्ये हे असल्यामुळे याला बियाण्याला चिटकण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे ते सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे त्याला स्टिक होऊ शकतं, चिटकू शकतं. तर हे अर्धा किलोचं जेलीचं पॅकेट या ठिकाणी आपण सोयाबीनला आता लावणार आहोत. शक्यतोर बीज प्रक्रिया ही सावलीमध्ये करावी. बियाणं एका चांगल्या गोणपाटावर आधी टाकून घ्यावं आणि त्याच्यावर ह्युमॉल जेली, ह्युमॉल जेली टाकून दोघी हातांच्या साह्याने अशा प्रकारे बियाण्याला चोळून घ्यावं. अशा प्रकारे पूर्ण बियाण्याला हे चोळून घ्यावं. चोळल्यानंतर साधारणतः सावलीमध्ये बियाणं हे 2 तास सुकवावं. एक साधारणतः 15 मिनिटांमध्ये जरी तुम्ही बघितलं तर पूर्ण बियाणं हे ह्युमॉल जेलीने कोट होतं आणि पेरणीसाठी ते अतिशय उपयुक्त होतं. अशा प्रकारे 2 तास कमीत कमी हे वाळवलं तर बियाण्यामध्ये पूर्णपणे हे व्यवस्थित कोट होईल आणि कोटिंग झालं की ट्रॅक्टरने पेरणी असो किंवा बैलाच्या बांबरीने पेरणी असो तर पेरणीसाठी हे अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला देता येईल. मित्रांनो, ही बीज प्रक्रिया जर आपण केली तर सोयाबीनची उगवण क्षमता ही जवळपास 90-95% आपल्याला मिळू शकते आणि एकदा उगवण क्षमता चांगली मिळाली तर स्वाभाविकच एकरी उत्पादन आपल्याला अपेक्षित असं मिळू शकतं. धन्यवाद.